रोषणाईचा पर्व समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या राहत्या घरी समाजातील विविध वर्गातील प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. अनाथ आणि विविध जातीपंथातील सुमारे 150 लहान मुलांसोबत दिवाळी साजरा करण्याचा हा उपक्रम संघ परिवारातील भारत विकास परिषद या संस्थेनं आयोजित केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरातील या लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघितला की ही दिवाळीची भेट त्यांच्याकरिता किती महत्वाची आहे हे सहजच कळे. संघ परिवारातल्या भारत विकास परिषद नावाच्या संस्थेनं हा आगळा वेगळा उपक्रम राबवला. या अंतरंगात शहरातल्या विविध झोपडपट्टी आणि अनाथालयातून 142 मुलांना एका मोठ्या मॉलमध्ये नेण्यात आलं. तिथं या मुलांनी मनसोक्त खरेदी केली. आयुष्यात कधीही मॉलची पायरीही न चढलेल्या या मुलांसाठी मॉलमधील खरेदीचा हा क्षण अविस्मरणीय होता. आजच्या या सोहळ्यात सहभागी झालेल्या एकूण 142 चिमुकल्यांपैकी 56 मुलं ही नागपुरातल्या अनाथालयातली होती. या लहान मुलांसाठी आजची ही दिवाळीची भेट अतिशय महत्वाची होती. भारत विकास परिषदेप्रमाणे इतर संस्थांनी देखील प्रेरणा घेत अशाच प्रकारे दिवाळी साजरी केली तर खऱ्या अर्थानं समाजातील दुर्लक्षित वर्गांच्या आयुष्यात प्रकाश पडेल. अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.